नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः। अधुना वयं सुष्ठु गृहीत सौरः इति पाठस्य शेषभागस्य अध्ययनं करिष्यावः। व्हाट इज द मीनिंग ऑफ अ सुष्ठु गृहीत सौरः? द थीफ वाज वेल कॉट। ओके, फर्स्ट पार्ट वी सॉ टू पैराग्राफ्स। देवदत्त नाम कोऽपि धनिक आसीतः। ओके, एंड एकदा तस्य धनसुत्य लुप्तः, मीन्स एकदा त्याची धनाची बॅग, मीन्स मनी बॅग वॉज लॉस्ट। एंड तस्य गृहे षडभृत्या आसन, देर आर सिक्स सर्वंट इन हिज हाउस, तेषु एव एक सौर स्यात् इति तस्य मतम्। ही थॉट दॅट वन ऑफ देम मस्ट बी अ थीफ। एंड आफ्टर दॅट सौर गृहीतुम, मीन्स चोराला पकडण्यासाठी, स वीरबलम सहाय्यम अयाचत, त्यांनी कोणाकडे सहाय्य मागितलं? वीरबलाकडे। वीरबलः अवदत, एंड वीरबल काय म्हणाला? मित्र ओ फ्रेंड, अद्य सायंकाले, टुडे इवनिंग, तव सर्वान भृत्यान, युअर ऑल सर्वंट, मम भृत्यान, मम गृहं प्रेष्य, सेंड टू माय हाउस। ओके, आफ्टर दॅट तेव्हा सगळे सर्वंट्स वीरबलाच्या घरी गेले। आपण आधीच म्हटलेले आहोत, आपण तुम्हाला आधीच माहिती आहे की वीरबल म्हणजे बीरबल, बीरबल तो अकबराच्या बरोबर असतो। आता ह्या स्टोरीमध्ये त्यांना वीरबल असं घेतलेलं आहे। यथा निश्चितम सर्वे सेवकाः, वीरबलस्य गृहम आगताः, यथा निश्चितम, जसं डिसाईड केलं, ॲज अ डिसाईडेड, सर्व सेवक, ऑल सर्वंट, वीरबलस्य गृहम आगताः। आगता मीन्स केम। वीरबलेन पूर्वम एव सर्वेषां कृते समानोन्नतय यष्टिकाः आनीताः। ओके, वीरबलाने पूर्वीपासूनच, म्हणजे अर्लियर, सर्वेषां कृते, फॉर ऑल, समान उन्नतय, मीन्स सेम उंचीच्या यष्टिका, यष्टिका मीन्स स्टिक्स, आनिता, व्हाट इज द मीनिंग ऑफ समान उन्नतय? सेम लेंथ। स सेवकान अवदत, तो सेवकाला म्हणाला, भो पश्यन्तु एताः माया यष्टिका, दीज आर मॅजिकल स्टिक्स, तासुम एकाम यष्टिकाम, याच्यापैकी एक यष्टिका स्वीकृत्य, स्वीकृत्य म्हणजे घ्यायची, म्हणजे ॲक्सेप्ट करायची, सर्वेही देवदत्तस्य गृहं गंतव्यम, सगळ्यांनी देवदत्ताच्या घरी जायचं, श्व प्रभाते, टुमॉरो मॉर्निंग, पुनरागंतव्यम, परत यायचं, आणि एन चोरितः स्यात, आणि ज्यांनी कोणीही चोरली असेल, तस्य यष्टिका अंगुली मात्रम दीर्घा भविष्यती, अंगुली मात्रम मीन्स बोटा एवढी, दीर्घा भविष्यती म्हणजे मोठी होणार, ज्यांनी कुणी चोरी केली असेल। ही वीरबलाने ट्रिक केली होती चोराला पकडण्यासाठी। आता पुढे काय झालं ही त्याची तुम्हाला उत्सुकता असेलच। आता आपण बघूया की पुढे या स्टोरीमध्ये नेमकं काय झालं, का वीरबलाने चोराला पकडलं आणि कसं पकडलं, का चोराने स्वतःहून सांगितलं की मीच चोर आहे। ओके, तर आपण नेक्स्ट पॅरेग्राफ बघत आहोत। रात्रौ सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन, रात्री, रात्रो म्हणजे ॲट नाईट, सर्वे भृत्याः ऑल सर्वंट सुखेन पीसफुली, निद्राम अकुर्वन, निद्रा मीन्स स्लीप, ऋते, ऋते म्हणजे च्याशिवाय, एक्सेप्ट, एकस्मात वन। ओके, ऋते जेव्हा सेंटेन्समध्ये येतं तर आपण पंचमी विभक्ती यूज करतो, एकस्मात। स अचिंतयत, जो झोपला नव्हता नोकर तो विचार करू लागला, स इंचि अचिंत, सी बघा इथे पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये सगळे नोकर झोपलेले आहेत, ऑल सर्वंट्स स्लीपिंग, बट वन जो आहे तो झोपला नाही। ओके, श्व प्रातः मम चौर्यम प्रकटितम भवेत, श्व प्रातः मीन्स टुमारो मॉर्निंग, मम चौर्य म्हणजे माझी चोरी, प्रकटितम भवेत, प्रकटितम म्हणजे सगळ्यांच्या समोर येईल, डिस्प्ले होईल। ओके, अतहम अधुना एव मम यष्टिका अंगुली मात्रम कर्तयामी, तर मी काय करतो, अहम आय, अधुना एव, नाऊ इट्स सेल्फ, मम यष्टिका माय स्टिक अंगुली मात्रम कर्तयामी, अंगुली मात्रम कर्तयामी मीन्स फिंगर, लेंथ ऑफ अ फिंगर जेवढी आहे तेवढी मी कट करतो, कर्तयामी मी विल कट, इति चिंतयित्वा, ऑन थिंकिंग दॅट, तथा कृत्वा, आणि तसंच करतो तो कट करतो ती स्टिक, स सुखेन सुप्तः, आता त्यांनी चोरी केली, जे कोण वाईट कामं करतात त्यांना रात्रीची बिलकुल झोप येत नाही,
तसाच तो सर्वंट होता, त्याने चोरी केली होती बिरबलाची ज्या देवदत्ताच्या घरी, ओके, आणि देवदत्ताच्या घरी चोरी केली आणि बिरबलाने एक फासा टाकला. त्याने सांगितलं की हां ही स्टिक घेऊन जा, ही मॅजिकल स्टिक्स आहे आणि मॅजिकल स्टिक जर तुम्ही जर चोरी केली असेल ती आपोआप तुमच्या उंगली एवढी म्हणजे बोटा एवढी मोठी होईल. तो घाबरला कारण की जो चोरी करतो तो घाबरतोच, त्याला वाटलं आता माझी चोरी सगळ्यांसमोर उघडकीस येईल आता मी काय करू, म्हणून तो काय करतोच आधीपासूनच स्वतःची जी स्टिक आहे ती कापतो, म्हणजे वीरबलाला कळणार नाही आणि देवदत्ताला सुद्धा कळणार नाही आणि आपण याच्यातनं निष्ठून जाऊ. गुन्हा केला असेल त्यातनं मार्ग नसतो, कधी ना कधी जी चोरी असते सगळ्यांसमोर येतेच, सत्य कधी ना कधी बाहेर पडतंच, ओके. तर आपण त्याची शब्दार्थ बघणार आहोत, रात्रऊ ॲट नाईट, सुखेन पीसफुली. सगळ्यांनी शब्दार्थ पॉज करून व्हिडिओ लिहून घ्यायचे आहेत. निद्राम अकुर्वन, अकुर्वन इज द वर्ब स्लेप्ट, अकुर्वन इज द क्रू एट उप धातू चा लंग लकार मीन्स पास्ट टेन वृते एक्सेप्ट. एकस्मात वन, अचिंतयत, अचिंतयत ऑल्सो वर्ब लंग लकार थॉट. स्टोरीमध्ये जे वापरतात ते सगळे वर्ब जे असतात ते पास्ट टेन्स असतात लंग लकार. चौर्यम थेफ्ट म्हणजे चोरी. प्रकटितम भवेत विल बी रिव्हील्ड. अतः हेन्स अधुना एव नाव इट सेल्फ. अंगुली मात्र द लेंथ ऑफ अ फिंगर. कर्तयामी आय शाल कट. इति चिंतयित्वा हॅविंग थॉट अँड सुप्त स्लेप्ट. विभक्तांत रूपाने सी यू हॅव टू राईट इन द नोटबुक. विभक्तांत रूपाने प्रथमांत पद सर्वे भृत्या, द्वितीयांत पदम निद्राम यष्टिका, तृतीयांत पदम सुखेन ओनली वन इज देअर, पंचम्यांत पदम एकस्मात, देन षष्ठ्यांत पदम मम अँड वीरबलस्य, सप्तम्यांत पदम रात्रौ. देर इज अ टू त्वांत वे इन दिस पॅसेज. चिंतयित्वा त्वा इज देअर, कृत्वा त्वा इज देअर. चिंतयित्वा इज मेड फ्रॉम द चिंत टेन उप अँड क्रू इज अ एट उप. ओनली विशेषण विशेष ओनली वन इज देअर. प्रकटितम चौर्यम, ओके, प्रकटितम चौर्यम, अंडरस्टँड. देन नेक्स्ट पॅरा अँड लास्ट सी नेक्स्ट पॅरोग्राफ. अन्यद्यु नेक्स्ट डे लघुयष्टिकां दृष्ट्वैव. लघुयष्टिकां मीन्स स्मॉल स्टिक. वीरबलेन सौरः सम्यक नात. सम्यक मीन्स व्हेरी वेल. ज्ञातः आयडेंटिफाईड. अँड गृहीतः मीन्स कॉट. अपराधी वृत्य, अपराधी मीन्स गिल्टी, तो गिल्टी झालेला वृत्य. वीरबलस्य पादयोः पतित्वा अँड फॉलिंग ऑन द वीरबलस्य फिट. स्वस्य अपराधम, अपराधम मीन्स क्राईम. अंगीकृत्वान, अंगीकृत्वान मीन्स एक्सेप्टेड. धनस्यूतम च प्रत्यर्पितवान. धनस्यूतम मीन्स मनी बॅग. प्रत्यर्पितवान मीन्स रिटर्न. अंडरस्टँड. नाऊ वी विल सी फर्स्ट इज अ संधी. दृष्ट्वैव, दृष्ट्वा प्लस एव. दृष्ट्वाचं व प्लस आ वा. आ इज देअर, एवचा ए. आ प्लस ए इक्वल टू आई. वेन एवर आई इज कमिंग इन दॅट सेंटेन्स वी हॅव टू पुट टू मात्रा. दॅट्स वाय वई इज देअर. अन्यद्यू द नेक्स्ट डे. अन्यद्यू इज द नेक्स्ट डे. लघुयष्टिकां शॉर्ट स्टिक. दृष्ट्वा लुकिंग. सम्यक करेक्टली व्हेरी वेल इज अनदर मीनिंग ऑफ अ सम्यक. ज्ञातः आयडेंटिफाईड. गृहीतः कॉट. अपराधी गिल्टी. नेक्स्ट पादयोः फिट. पतित्वा फॉलिंग. स्वस्य ओन. अपराधम क्राईम. अंगीकृतवान.
means accepted. Angikrutvan means accepted. Okay? Then pratyarpitvan, return. There is a two tvanta of them is there. You have to write in a book. Tvanta, drushtva and patitva. It is very important, student. We have to study of the tvanta of here. Okay? Next one. See, vibhaktanta rupan is there. Prathamanta padam aparadhi. Vrutya. Dvitiyanta padam aparadham dhanasyutam. तृतीयांता पदम वीरबलेन षष्ठ्यंता पदम स्वस्य वीरबलस्य एंड सप्तमंता पदम पादयोः. ओके, तुम्हाला स्टोरी समजली असेलच. आता काय आहे ती? विशेषण विशेष संबंध अपराधी वृत्त्यः गृहीतः चौरः. ओके, आता जो आपण पॅराग्राफ शिकला, भाषा अभ्यास आपल्याला स्टार्ट करायचा, ज्या अगोदर आपण जो पॅराग्राफ शिकला त्याचा एकदा रिवाइज करणार आहोत. ओके, आपल्याला बघायचं आहे की त्या वाक्यामध्ये आपण काय नक्की बघितलं, की आपण ती स्टोरी कशी बघितली. ओके, तर आपण बघतो, रात्रौ सर्वे भृत्या सुखेन निद्राम अकुर्वन ऋते एकस्मात. ॲट नाईट ऑल द सर्वंट एक्सेप्ट वन्स ऑल द सर्वंट स्लीप एक्सेप्ट वन स्लीप पीसफुली. स अचिंतयत ही थॉट श्व प्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत. टुमॉरो मॉर्निंग माय थेफ्ट वुड बी रिवील्ड. अतः अहम अधुना एव मम यष्टिकाम अंगुलिमात्रं कर्तयामि. हेन्स आय शल कट माय स्टिक बाय द लेंथ ऑफ अ फिंगर नाऊ इट्सेल्फ. इति चिंतयित्वा तथा कृत्वा स सुखेन सुप्त. हॅविंग थॉट दिस ही डिड सो अँड स्लेप्ट पीसफुली. असं करून तो शांतपणे झोपून गेला. अन्येद्यु लघु यष्टिकां दृष्ट्वैव वीरबलेन चौरः सम्यक् ज्ञातः गृहीतः च. द नेक्स्ट डे बाय मेरली लुकिंग at the short stick Birbal correctly identified and caught the thief. Aparadhi vrutyah veerabalasya padayo patitva svasya aparadam angikrutva dhanasyutam cha pratyarpitvan. Okay, aparadhi falling at Birbal's feet, the guilty servant accepted his own crime and returned the money back. मग तुम्हाला कळलंच असेल की वीरबलाच्या हुशारीमुळे देवदत्ताच्या घरी चोरी केलेला जो भृत्य मीन्स सेवक जो होता कसा पकडला गेला. ओके, आपल्याला स्वतः सावध राहून अशा गोष्टींचा विचार केला पाहिजे. ओके, संकट आली तर न घाबरून जाता, सगळ्या गोष्टींचा सारंसार विचार करून जर आपण युक्तीने कुठलंही काम करा तर ते काम नक्कीच यशस्वी होईल. आणि या गोष्टी धड्यातून शिकण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधीही वाईट काम करू नये, चोरी करणे, खोटे बोलणे, कारण कधी ना कधी अशा गोष्टी उघडकीस येतात. म्हणून सत्याचा मार्ग पत्करायचा आहे मुलांनो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कळलीच असेल. आता आपण बघणार आहोत या लेसनचे काही क्वेश्चन्स. नाईंथला आल्यावर तुम्हाला काहीतरी वेगळे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे तुम्हाला लेसन तर पहिले होते पण पॅसेजमधून क्वेश्चन्स आन्सर लिहायला तुम्हाला फर्स्ट टाईम आहे 9th स्टँडर्डमध्ये. तर बघा, भाषा अभ्यास सगळ्यांनी लिहिताना म्हणजे व्हिडिओ चालू असे स्टॉप करून क्वेश्चन आन्सर लिहून घ्यायचे आहेत. भाषा अभ्यास कह कम वदती पश्यंतु एताहा माया यष्टिकाहा वीरबलह सेवकान वदती. ओके, व्हेनेव्हर यू रायटिंग द आन्सर ऑफ कह कम वदती. ओके, कह म्हणजे कोण म्हणाले, वीरबल हु, तर यू हॅव टू राईट इन द प्रथमा एक वचन. अँड किम मीन्स कोणाला म्हणाले, सेवकान टू हुम, तो यू हॅव टू राईट अ द्वितीय एक वचन. बी डि आता आपण जे सेवकान का लिहिलेलं आहे, कारण सेवक एकच नाही आहे, सेवक अनेक आहेत, सहा सर्वंट आहेत. ओके, जसं देवम, देवमचं एक द्वितीय एक वचन देवम आहे, तर देवचं. ओके, देव दैवौ देवाहा, देवम दैवो देवान, तसं सेवकम सेवकौ सेवकान. अंडरस्टँड? माध्यम भाषा उत्तर लिखतम, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. यू हॅव टू राईट द आन्सर इन इंग्लिश ओनली. ओके, अँड पूर्ण स्टोरी लिहायची नाही, यू हॅव टू राईट अ फर्स्ट इंट्रोडक्शन. अंडरस्टँड? की वीरबलाने चोराला कसं पकडले, हाऊ कसं पकडले, कथम गृहीतम. ओके, नेक्स्ट वन
प्रश्न निर्माण कुरुतो हो। ओके क्वेश्चन बनवाये से रात्रौ सर्वे भृत्या सुखेन निद्राम अकुर्वन। रात्रौ रात्रौ म्हणजे रात्री कधी तो ऍट द प्लेस ऑफ रात्रौ वी हॅव टू यूज कदा। कदा म्हणजे वेन। ओके सर्वे भृत्या अँड रिमेनिंग पार्ट यू हॅव टू राईट ॲज इट इज अँड यू हॅव टू मेक द क्वेश्चन मार्क हियर। इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दिस इज अ क्वेश्चन्स प्रश्न निर्माण कुरुत। वीरबलेन सौरः सम्यक नात। वीरबलेन केन तृतीया एकवचन अफक्कः। दॅट्स वाय यू हॅव टू डू कह प्रश्न प्रश्नार्थक सर्वनाम्स एंडिंग्स। ओके कह किम केन कया। ओके कस्मात कस्य कस्मिन तो केन चौरः सम्यक नातः। अंडरस्टँड। नेक्स्ट वन लकारम लिखत। लकारम रात्रौ सर्वे भृत्या सुखेन निद्राम अकुर्वन। वी ऑलरेडी स्टडी अबाउट द लकार लट लकार अँड लंग लकार अँड दिस इयर यू हॅव टू स्टडी द आज्ञार्थ मीन्स लोट लकार अँड विध्यर्थ मीन्स विधी लिंग लकार। अकुर्वन इज द लंग लकार। स्टार्टिंग अ आहे म्हणून आणि एंडिंगला प्रत्यय जे आहे सफिक्सेस जे आहेत ते पास्ट टेन्सचे आहेत। दिन्स नेक्स्ट वन बघा अहम अधुना एव मम यष्टिकाम अंगुली मात्रम करतयामी। करतयामी मी वह मह मी इज द लट लकार। अंडरस्टँड। एंडिंगला लकार विसर्ग लंग लकार इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। टच्या खाली हलंत पाहिजे। नेक्स्ट वन विरुद्धार्थक शब्दानां युग्मं चिनुत लिखत च। दिस इज इन द युअर भाषा अभ्यास इन टेक्स्टबुक। क्वेश्चन आन्सर याच्यामध्येच आहे। द फर्स्ट आन्सर इज सी पूर्वम पश्चात गताहा आगताहा दीर्घा ह्रस्वा जागृतः सुप्तः भृत्यः स्वामी धनिकः दरिद्रः। विरुद्धार्थिक शब्द आपण बघितले। अगेन मी सांगते बघा पूर्वम पश्चात गताहा आगताहा दीर्घा ह्रस्वा जागृत सुप्त भृत्य मीन्स नोकर स्वामी स्वामी मीन्स मालक धनिकः रिच दरिद्रः पुअर। अंडरस्टँड। द नेक्स्ट वन पाठात समानार्थकम शब्दम चित्वा रेखाचित्रम पुरयत। तुम्हाला शोधायचं आहे धनाढ्य धनवान इभ्य आणि धनसंपन्न म्हणजे रिच माणूस यासाठी कोणता शब्द येईल आठवते तुम्हाला। व्हेरी गुड धनिक हो। नेक्स्ट वन स्तेन पाटचर तस्कर मोषक। द मिनिंग ऑफ अ स्तेन पाटचर नस्कर मोषकर मीन्स थीफ। आठवते तुम्हाला कुठला शब्द आहे। व्हेरी गुड चौर हो। नेक्स्ट वन सुप्ती स्वपा निशयनम स्वाप मीन्स स्लीप। काय शब्द आहे निद्रा राईट। अँड नेक्स्ट वन परिचारिक सेवक परिचारक सेवक चेटक किंकर दासेय दास। काळणार कुठला शब्द भृत्य। म्हणजेच एका शब्दासाठी कितीतरी समानार्थी शब्द आहेत ही संस्कृतची खासियत आहे। अंडरस्टँड विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला सुष्टू गृहित चौरह हा लेसन नक्की समजला असेल अशी मी आशा करते आणि आपण थोडासा पुढचा भाग बघणार आहोत जास्त नाही। तर त्यातला महत्त्वाचा भाग आहे चित्रपद कोश। हा जो भाग आहे सुगम संस्कृत। सुगम म्हणजे सरळ सोप्पा। ओके सोप्पा सोप्पा म्हणजे काय। सोप्पा म्हणजे व्हेरी इझी। अंडरस्टँड। त्यातला चित्रपद कोश। चित्रपद कोश म्हणजे काय चित्र दिलेली आहेत आणि हा वेगवेगळ्या चित्रांची तुम्हाला नावं लिहायची आहेत। त्यातलं पहिलं चित्र आहे बघा एतत किम एतत द्वारम। हे द्वारचं चित्र आहे म्हणजे दरवाजा। ओके डोर। एषा का एषा रंगवल्ली। ओके पुढचं बघा एषः क एषः पादकट। पादकट म्हणजे डोरमॅट। एषः क एषः प्रधानकक्षः। प्रधानकक्ष म्हणजे हॉल। नेक्स्ट एषा का एषा जवनिका।
जवनिका म्हणजे पडदा, ओके कर्टन. एषः क, एषः पर्यंक, पर्यंकः म्हणजे बेड. नेक्स्ट एषः क, एषः तल्पः, तल्प म्हणजे स्लीपिंग मॅट. एतत् किम, एतत् उपधानम, उपधानम मीन्स पिलो. नेक्स्ट एषः एतत् किम, एतत् आच्छादकम, ओके. एषः कः, एषः समीकरः, समीकर म्हणजे स्त्रियायन, ओके. देन एतत् किम, एतत् क्षालनयंत्र, वॉशिंग मशीन. देन एषा का, एषा पुष्पाधानी, पुष्पाधानी म्हणजे फ्लॉवर पॉट. नेक्स्ट वन एषा का, एषा पाकशाला, पाकशाला मीन्स किचन. एतत् किम, एतत् भोजनपीठम, भोजनपीठ टेबल, डाइनिंग टेबल. नेक्स्ट वन एषा का, एषा वायुचुल्ली म्हणजे गॅस शेगडी. एतत् किम, एतत् पात्रम, पात्रम म्हणजे टोप, युटेन्सिल. एषा का, एषा दर्वी, दर्वी म्हणजे स्पून. एषः कः, एषः मिश्रकः, मिश्रकः म्हणजे मिक्सर. नेक्स्ट वन एषा का, एषा स्थालिका. एषः कः, एषः कटाह, स्थालिका म्हणजे प्लेट अँड कटाह म्हणजे बाउल, ओके. अशा प्रकारे तुम्हाला सुगम संस्कृतचा भाग समजला असेल. सगळ्यांनी याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. आत्तापर्यंत जे शिकवलेलं आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे. आजचं सेशन मी इथेच संपवते. तुम्हाला सर्व समजलं आहे, तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट्स नोटडाऊन करायचे आहेत, ओके. धन्यवाद.